उन्हामध्ये फिरून फिरून चेहरा अगदी काळा पडला आहे, त्यावेळेस आपल्याला वाटतं की मग पुन्हा चेहरा गोरा करण्यासाठी उजळवण्यासाठी काय करावं, ब्लीच करावं की फेशियल करावं की क्लीनअप करावं, काही करायची गरज नाही, फक्त एवढा घरगुती उपाय करा, अगदी 5 मिनिटात तुमचा पहिल्यासारखा गोरापान चेहरा तुम्हाला दिसेल. हा घरगुती उपाय करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे आंबे हळद. साधारणतः 1 चमचा आंबे हळद इथे घ्यायची आहे. आता मला बरेच जण कमेंटमध्ये विचारणार की साधी हळद घेतली तर चालेल का? हो चालेल, परंतु आंबे हळद जर घेतली तर तुम्हाला लगेच रिझल्ट मिळेल, अगदी इन्स्टंट. स्किन व्हाइटनिंग प्रॉपर्टीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये या आंबे हळदमध्ये असतात. तसेच तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील तर तेही निघून जातील, कारण आंबे हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे आणि कोणत्याही प्रकारचं स्किन इन्फेक्शन असेल तर तेही निघून जाईल. 2 महत्त्वाचा घटक म्हणजे कॉफी पावडर. साधारणतः 1/4 चमचा कॉफी पावडर मी इथे घेतलेली आहे. कोणत्याही ब्रँडची कॉफी पावडर तुम्ही घेऊ शकता. यामुळे काय होईल, तुमचा जो चेहऱ्यावर आलेला काळवटपणा आहे तो अगदी 2 ते 3 मिनिटाच्या आत निघून जाईल. तिसरी गोष्ट मी यामध्ये ॲड करणार आहे ते म्हणजे गुलाब जल. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे आपल्या शरीराला थंडावा हवा असतो त्याचप्रमाणे आपल्या स्किनलाही थंडावा हवा असतो, म्हणून गुलाब जलचा आवर्जून वापर करा. यामुळे काय होईल, तुमच्या त्वचेला जे आवश्यक मॉइश्चर आहे तेही मिळेल आणि आपल्या चेहऱ्याची जी स्किन आहे ती खोलवर जाऊन स्वच्छ होईल. आता या 3 वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. शक्यतो हा उपाय तुम्ही रात्रीच्या वेळी करा, म्हणजे याचा तुम्हाला डबल फायदा होईल, कारण आपण रात्री जर हा उपाय केला तर आपण लगेच झोपून घेणार, बाहेर उन्हामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, मग तुम्हाला याचा डबल फायदा होईल. आणखी एक गोष्ट, इथे मी गुलाब जल आहे ते एकदम ॲड केलेलं नाही, जसं लागेल तसं गुलाब जल आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते जास्त पातळी होणार नाही आणि जास्त घट्टही राहणार नाही. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हे मिश्रण तयार करायचं आहे त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण घेऊ शकता. आता तयार झालेलं मिश्रण आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे. आता हा उपाय करायच्या आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेला आपण चेहरा धुत नाही आणि मग चेहऱ्यावर आधीची जी धूळ आहे, डर्ट आहे, ती पुन्हा आपल्या चेहऱ्याच्या रोम छिद्रामध्ये जाते आणि मग पिंपल्स येतात. म्हणून कोणताही उपाय करण्याआधी किंवा कोणतीही क्रीम मिश्रण चेहऱ्याला लावण्याआधी चेहरा नेहमी स्वच्छ धुवावा. आता मी व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला आपल्या चेहऱ्याची हळूवार पद्धतीने मसाज करायची आहे. साधारणतः 7 ते 8 मिनटं चेहऱ्याला मसाज करायची आणि मग हे मिश्रण तसंच चेहऱ्यावर ठेवून द्यायचं आहे. 10 ते 12 मिनटानंतर तुम्ही तुमचा चेहरा वॉश करू शकता. हा जो उपाय आहे त्याने तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळतो, म्हणजे ग्लोईंग स्किन जर तुम्हाला अगदी कमी वेळेत हवी असेल, एखाद्या लग्नाला जायचं असेल किंवा फंक्शनला जायचं असेल आणि बाहेर जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी इन्स्टंट गोरेपणा तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला सगळे विचारतील की तुम्ही चेहऱ्याला काय लावले, कोणते फेशियल केले, तर आपण सोपा घरगुती उपाय केलेला आहे आणि तोही अगदी कमी खर्चात. आता या पद्धतीने चेहरा मसाज करून झाल्यानंतर तुम्ही 12 ते 13 मिनटांनी चेहरा वॉश करू शकता. तसेच तुमची जर पाठ काळी पडली असेल किंवा हाताचे कोपर जे आहेत ते काळे पडले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही हे मिश्रण लावू शकता. अगदी कमालीचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. आपल्या चॅनेलवर असे सोपे घरगुती उपायाचे व्हिडिओ नेहमी येत असतात, त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला याचा फायदाच होईल. तसेच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि किती वाजता पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रिझल्ट तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता की स्किनमध्ये किती बदल झालेला आहे. अगदी 2 ते 3 मिनिटातच आपल्याला ग्लोईंग स्किन मिळते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.